उत्तर महाराष्ट्राची कुलदेवी असलेल्या 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री रेणुका मातेचा नवरात्र उत्सव हा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा देखील भाविकांसाठी बंदच राहिलाय. मात्र दर्शन हे मोफत असणार आहे. दरम्यान शासनाच्या नियमांचं पालन करून मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांसाठी श्री रेणुका मातेचं दर्शन हे मोफत राहील असं ट्रस्टचे व्यवस्थापक सुभाष पवार यांनी सांगितलंय. त्याचप्रमाणे यात्रा संबंधित कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून मनमाड उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंग साळवे यांनी आढावा घेतलाय आणि रेणुका मातेच्या मंदिर परिसराचा आढावा आणि बंदोबस्त कसा उत्तम प्रकारे लागला जाईल आणि किती दिवस लावला जाईल या संदर्भात अधिक माहितीही दिली आहे. यात्रा उत्सव निमित्ताने तुमचा बंदोबस्त कसा राहणार? आगामी नवरात्र उत्सवादरम्यान रेणुका माता मंदिर हे भाविकांसाठी दर्शनाकरता, केवळ दर्शनाकरता खुलं राहणार आहे. त्याबाबत मंदिर प्रशासनाने आणि स्थानिक पातळीवर निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगाने बंदोबस्ताचं नियोजन हे करण्यात आलेलं आहे. त्या दृष्टीनं आज या ठिकाणी आम्ही पाहणी देखील केलेली आहे आणि बंदोबस्ताकरता माननीय SP सर सचिन पाटील सर, ॲडिशनल SP चंद्रकांत खांडवी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड पोलीस स्टेशन यांच्याकडील बंदोबस्त, तसेच पोलीस मुख्यालय आणि SRPF असा मनुष्यबळ या ठिकाणी लावण्यात येणार आहे. त्याचसोबत जी दर्शनाची रांग असेल त्याचं नियोजन, दर्शन बारी आणि सभामंडप या ठिकाणी देखील गर्दी होणार नाही, योग्य तो सोशल डिस्टन्स पाळला जाईल या दृष्टीनं आम्ही पुरेपूर खात्री करू आणि त्या दृष्टीनं तसा बंदोबस्त लावून घेऊ.